हॅलो विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे ऑल इन वन क्लासेसमध्ये तर आज आपण पोयम पाहणार आहे बेटा महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास एट सी मी इंग्लिश ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो हे इंग्लिशमधली पोयम आहे बेटा तर या अगोदर आपण ही पोयम बघणे अगोदर फर्स्टली आय एम गिव द इंट्रोड्यूस्ड ऑफ हू रोड बाय दिस पोयम या पोयरचं नाव आहे बेटा हॅरी बेहन काय नाव आहे याचा हॅरी बेहन सिम्पली बेटा इन दिस पोयम वी हैव डिस्कस अबाउट फॉर अ नेचर ऑल्सो द टायटल नेम इस ट्री आर द काइंडेस्ट म्हणजे यामध्ये आपण ट्रीबद्दल माहिती घेणार आहोत बेटा चला पाहू बेटा यामध्ये काय म्हटलेलं आहे बेटा ठीक आहे तर सुरुवात करू ट्रीज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो मला माहीत असलेली झाडं म्हणजे सर्वात दयाळू गोष्टी आहेत ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग झाडे हे एक दयाळू आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला पण माहीत असेल पोयट म्हणतो आम्हाला पण माहीत आहे दे डू नॉट हार्म ते कोणालाही इजा देत नाही त्या कोणासाठी पण ते, ते प्रॉब्लेम तयार करत नाही कोणालाही ते त्रास देत नाही उलट बेटा आपल्याला त्यांच्यापासून भरपूर फायदे आहे तुम्हाला हे माहीत असेल ऑक्सिजन पण आपल्याला कुठून भेटते बेटा झाडांपासून भेटते ठीक आहे दे सिम्पली ग्रो आणि बेटा जेव्हा ते वाढतात ग्रो होतात साधारणपणे ते वाढतात तर वाढताना बेटा ते कोणालाही त्रास देत नाही हे लक्षात ठेवा ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग किती छान शब्द आहे बेटा पहा हे टायटल किती बेस्ट आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो मला माहीत असलेली झाडं म्हणजे सर्वात दयाळू गोष्टी आहेत अँड स्प्रेड स्प्रेड म्हणजे पसरणे फैलणे अ शेड फॉर स्लीपी काउज आणि तुम्हाला माहिती आहे बेटा जनावरांसाठी पण ती आपली सावली देऊन टाकतात झाडांचा काम आहे दुसऱ्यांना सावली देणे शेड देणे कोणाचा बेटा आसरा बनणे कोणाला बेटा एक सहारा देणे तर बेटा अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज जे स्लीपी काउज असतात झोपलेली गायी असतात किंवा दुसरे ॲनिमल असतात सर्वांना बेटा ते शेड देण्याचं काम करतात लक्षात ठेवा अँड गॅदर बर्ड्स अमोग देअर बॉक्स ओके बेटा बॉजेस गॅदर बर्ड्स त्या झाडांवर काय जमा होतात बेटा अमोंग देअर बॉजेस म्हणजे काय बेटा ब्रांचेसवर त्यांच्या शाखा शाखेवर झाडांच्या शाखेवर किंवा ब्रांचेसवर त्यांच्या फांद्यावर काय जमा होतात बेटा पक्षी जमा होतात काउंड का ट्री आर द काइंडेस्ट थिंग झाड हे दयाळू आहे लक्षात ठेवा दे गिव अस फ्रूट आपल्याला ते फ्रूट देतात फळं देतात इन ल्यूज अबाव बेटा पान, पाना पानाच्यावर आलेली बेटा पान पान त्याचे खाली आणि त्याच्यावर काय असते बेटा फळं असतात लक्षात ठेवा बेटा अँड वूड टू मेक अवर हाऊस ऑफ आणि त्या झाडांपासून आपला फळ फळं भेटतात त्यान त्यानंतर बेटा आपल्याला वूड भेटते अँड मेक अवर हाऊसेस ऑफ आपले घरं त्याच्यापासून तयार होतात मला सांगा बेटा झाडांपासून तुम्ही जे ऊड घेता जे लाकूड घेता त्याच्यापासून तुम्ही काय काय तयार करता यू नॉबट बेटा डो डोअर फ्रेम है ना डोअर फ्रेम विंडो ओके बेटा टेबल चेअर ओके ऑल द थिंग्स बेड युअर कपबोर्ड ऑल दिस थिंग यू मेड बाय बेटा युझिंग फॉर वूड ओके बेटा हे लक्षात ठेवा चला समोर पाहू काऊन आपल्याला झाड इतका देतो म्हणून पोयट काय म्हणतो बेटा ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग किती छान शब्द म्हटलेला बेटा ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग इथे शब्द म्हटलेला बेटा अँड लूज टू बर्न ऑन बेटा हॉलो हलो इन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन हे लक्षात ठेवा बेटा या ठिकाणी हॉलोविन एक शब्द आलेला आहे बेटा हे हलोविन काय दिलेलं आहे इथे तुम्हाला एक बेटा डिक्शनरीमध्ये दिलेला आहे फेस्टिवल इन द अटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज वेस्टर्न कंट्रीजमध्ये बेटा हे एक फेस्टिवल आहे ज्याप्रमाणे पोंगाळ ठीक आहे बेहू बिहू ओके बेटा हे जे त्यौहार येतात आहे का नाही केरळ असेल मग राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल प्रत्येक ठिकाणी बेटे वेगवेगळे फेस्टिवल साजरे केले जातात असंच बेटा एक फेस्टिवल आहे ज्याचं नाव बेटा हलो विन अँड लूज टू बर्न म्हणजे झाडांची पाने तिथे जाळली जाते बेटा ओके अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन आणि स्प्रिंगच्या महिन्यामध्ये काय त्याच्या बर्ड्स येतात ग्रीन हिरव्या रंगाचे दे आर द फस्ट वेन डेज बिगन जेव्हा दिवस सुरू होते टू टच द बीम ऑफ मॉर्निंग ऑफ मॉर्निंग सन सूर्याचा जे पहिली किरण तुम्हाला माहिती आहे बेटा आठ आठ मिनट पंधरा सेकंड लागतात बेटा लक्षात ठेवा सूर्यापासून पृथ्वीवर येण्यासाठी किरणाला द सन रेस कमिंग फ्रॉम सन टू अर्थ एट मिनट ॲप्रॉक्सिमेटली आठ मिनट लागतात लक्षात ठेवा आणि हे जी पहिली किरण जे ज्याला टच करते ते कोण असते बेटा ते आपला ट्री असते लक्षात ठेवा म्हणजे सूर्याची सूर्याचा सूर्या पहिला प्रकाश कशावर पडते बेटा टच होते बीम बीम म्हणजे काय बेटा रेस किरण मॉर्निंग सन ओके हे झाडाला टच करते अगोदर लक्षात ठेवा दे आर द लास्ट टू द होल द लाईट आणि ते घेतलेला सन व्हाट इज द यूज ऑफ बेटा स सन, सणाचा उपयोग काय असेल सूर्याचा उपयोग काय असेल झाडांसाठी तर तुम्ही सायन्समध्ये शिकलेले आहे द फोटोसिंथेसिस फोटो मिन्स लाईट लाईटपासून जे आपला प्रकाश संश्लेषण करतात म्हणजे सूर्यशिवाय ते आपला अन्न तयार करू शकत नाही लाईट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणमध्ये बेटा लाईटची भरपूर आवश्यकता असते लक्षात ठेवा ते होल्ड करतात धरून ठेवतात वेन इव्हनिंग चेंज इन टू नाईट जोपर्यंत संध्याकाळपर्यंत बेटा संध्याकाळ झाल्यानंतर काय होते रात्र होते हे लक्षात ठेवा बेटा संध्याकाळपर्यंत ते लाईटला धरून ठेवतात अँड वेन अ मून फ्लोट ऑन द स्काय आणि जेव्हा रात्री बेटा आकाशामध्ये फ्लोट होते तरंगते काय चंद्र दे हम अ ड्रावसी लुलाबाय ओके okay बेटा लुलाबाय लुलाबाई म्हणजे काय सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट द चिल्ड्रन टू स्लीप अंगाई गीत आई बाळाला झोपता झोपाताना मंजे स्लीप करता ना बेटा ते, ते रीड करते आई लक्षा ठेवा बेटा ठीक है प्रें, तो पर्यत बेटा हम मेका बेटा मीन्स फॉर एग्जांपल यू लिसन द साउंड ऑफ द बीज घू घू ओके बेटा ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉन्ग आय गो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग बेटा लुला बाइस को जे लेद उशिरापर्त जोपत लॉन्ग आय गो अशा मुला बेटा संगी गीत बेटा लक्षा ठेवा एंड ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो हॅरी बिहानने सांगितलेलं बेटा आणि हे झाडं काय असतात बेटा दयाळू असतात इतका दिल्यानंतरही ते आपल्यापासून काय मागत नाही उलटा पण त्यांना त्रास देतो या पोयमवरून तुम्हाला समजलं असेल की जे झाडं असतात हे दयाळू असतात काय काय देतात हे तुम्हाला पण माहिती आहे बेटा म्हणून याच्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावायला पाहिजे झाडे लावा आणि झाडे जगवा